बोर्डिंग स्कूल दापोलीची इयत्ता 9वीतील विद्यार्थिनी, सर्वप्रथम आपण सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मराठी दिनाचे औचित्य साधून मी आपल्या समोर श्यामची आई या पुस्तकाचे परीक्षण सादर करत आहे। मला आवडलेले पुस्तक म्हणजे श्यामची आई। श्याम म्हणजे पांडुरंग सदाशिव साने यांनी त्यांच्या जीवनातील संस्कारक्षम अनुभवांची शिदोरी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेली आहे। या पुस्तकाचे प्रकाशन सरस्वती बुक कंपनी पुणे यांनी केले आहे। त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर श्यामचे घर, श्यामची ओट्यावर बसलेली आई, श्याम व त्याचे मित्र फुले घेऊन येताना अशी मुखी फुले या प्रसंगातील वर्णन आहे। तर मला पृष्ठावर विविध पुस्तकांची चित्रसहित यादी देण्यात आलेली आहे। करेल मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी त्याचे, अशाच प्रमाणे पुस्तकाच्या अंतरंगात डोकावल्यास आपल्याला आईच्या थोर प्रेममय शिकवणुकीची, साध्या सरळ व सुंदर संस्कृतीची, प्रेम व करुण ही भावना मांडलेली दिसते। आई माझा गुरु, आई कल्पतरू असे साने गुरुजी नेहमी म्हणतात। रस, रंग, नाद, प्रेम, स्पर्श या संवेदनांची अनुभूती श्यामची आई वाचताना येते। मानवी भावभावनांचे कितीतरी पदर पापुद्रे श्यामची आईमध्ये पाहायला मिळतात। सावित्री व्रताच्या पहिल्या रात्री साने गुरुजींनी त्यांचा घराण्यात सांगितला, त्यात ते असे म्हणतात की नुसती प्रेम, नुसते दया असून उपयोग नाही, जीवन यशस्वी होण्यासाठी तीन गुणांची आवश्यकता असते। ते तीन गुण म्हणजे प्रेम, ज्ञान आणि शक्ती। प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास। ही जीवन त्रिसूत्री साने गुरुजींशिवाय अजून सोप्या शब्दात कोण सांगू? अरे खोप्या मध्ये खोपा सुगरणी चा चांगला, देखा पिला साठी तीन झोका झाडाले टांगला। पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला, पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला। तिचा पिला मध्ये जीव जीव झाडाले टांगला, अरे खोप्या मध्ये खोपा सुगरणी टांगला, देखा पिला साठी तीन झोका झाडाले टांगला। तिची उलुशीच चोच तेच दात तेच उठ, तिची चोच तेच दात तेच ओठ। तुले दिल र देवानी दोन हात दहा बोट, अरे खोप्या मध्ये खोपा सुगरणी चा चांगला, देखा पिला साठी तीन झोका झाडाले टांगला। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। खेळ मांडीला वाळवंटी घाई, खेळ मांडीला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे। क्रोध अभिमान गेला पावटानी, क्रोध अभिमान गेला पावटानी, एक एकाला गतील पायी रे, एक एकाला गतील पायी रे। खेळ मांडीला वाळवंटी घाई, खेळ मांडीला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे। गोपी चंदन उठी तुळशीचा माळा, गोपी चंदन उठी तुळशीचा माळा, हार मिरविती गळा, हार मिरविती गळा, टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव,
अनुपम्य सुख सोहारे खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे वर्णाभिमान विसरलियाती वर्णाभिमान विसरलियाती एक एका लोटांगणी जाती एक एका लोटांगणी जाती निर्मल चित्त झाली नवनीते निर्मल चित्त झाली नवनीते पाषाण पाजर सुटती रे खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे होतो जय जयकार गर्जत अंबर होतो जय जयकार गर्जत अंबर मातल हे वैष्णव वीर रे मातल हे वैष्णव वीर हे तुका मने सोपी केली पायवाट तुका मने सोपी केली पायवाट उतरवया भवसागर रे खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई माय भूमी ही जन्म भूमी ही कर्म भूमी ही अमुची महावंदनीय ती प्राण प्रिय ही माय मराठी अमुची हा आमचा आहे बाणा ही अमुची आहे बोली असमानी झळके भव्य पताका भगव्या हो जरी पटक्याची महाराष्ट्र भूमी ही जन्म भूमी ही कर्म भूमी ही अमुची महावंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी अमुजी आमचा आहे बाणा ही अमुजी आहे बोली असमानी झळके भव्य पताका भगव्या हो जरी पटक्याची महाराष्ट्र भूमी ही जन्म भूमी ही कर्म भूमी ही अमुजी महावंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी अमुजी राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी योद्ध्यांची अरसंतांची भक्तांची माळकऱ्यांची हे देव देशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योद्ध्यांची अरवीरांची तलवारीच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची नमस्कार मी वेदिका वाल्मी पालवे संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलची आता नववीची विद्यार्थिनी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज मराठी दिनानिमित्त मी तुम्हाला व्याकरणातील एका घटकाविषयी माहिती सांगणार आहे मुलांनो मी तुमच्या वर्गात आली सर्वप्रथम मी तुम्हाला काय सांगितलं माझे नाव जर मी तुम्हाला माझे नाव सांगितले नसते तर तुम्हाला समजलं असतं का मी कोण आहे नाही कारण माझे नाव हेच माझी काय ओळख आहे आता माझ्यासमोर या काही वस्तू ठेवलं आता याला काय म्हणतात वही वही तुम्ही लिहितात कशानी पेन्सिल म्हणजे आज आपल्या आजूबाजूला ज्या काही वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तूला नाव आहे आता वर्गातील प्रत्येक मुलाला त्याचे वैयक्तिक नाव आहे आणि त्या नावामुळेच आपण त्या मुलाला ओळखू शकतो म्हणजे नावाला आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे आणि यामुळेच मी आज तुम्हाला
जो घटक सांगणार आहे तो आहे नाम व नामाचे प्रकार। व्याकरणामध्ये नावालाच नाम असे म्हणतात। तर नामाचे मुख्य प्रकार पाच आहेत। त्यात पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम, तिसरा आहे भाववाचक नाम, चौथा आहे पदार्थवाचक नाम आणि पाचवा आहे समूहवाचक नाम। आता हे काय झाले सगळे मुलं, आता मुक्ता उभी राहा। हे मुक्ता काय झालं की मुक्ता हे काय झालं विशेष, ती एकटीच मुलगी। आता मुक्ता खाली बस, वर्गात जेवढ्या मुली आहेत त्या उभी राहा। हा आता या काय सगळ्या काय झाल्या, त्या मुली झाल्या, खाली बसा। म्हणजे जेव्हा मी मुक्ता बोलले तेव्हा ती मुक्ता एकटीच का उभी राहिली, कारण ती एकटी म्हणजे तिचं वैयक्तिक नाव आहे मुक्ता। पण मी जेव्हा मुली म्हटले तेव्हा सगळ्या का मुली उभी राहिल्या, कारण मुली म्हणजे काय झालं सामान्य नाव। म्हणजे आता मुलं, मुली, घर हे सगळे काय झाले सामान्य नाव। आता आपण त्याची व्याख्या बघूया। हे बघा सामान्य नाव, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे ज्या वस्तूला जे सर्वसामान्य नाम दिले जाते त्याला काय म्हणतात सामान्य नाम। आता उदाहरण बघा, शाळा, शाळा काय झालं सामान्य। पण संतोष भाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल अशी शाळा म्हटलं तर काय झालं ते विशेष झालं। आता फूल, फूल काय झालं सामान्य। पण कमळ, कमळ कमळाचं फूल हे काय झालं विशेष। आता फळ, फळ म्हटलं काय आलं सफरचंद, हे काय झालं सफरचंद विशेष। पण फळ काय झालं सामान्य नाम। खूप छान, तुम्हाला सगळ्यांना समजलं का सामान्य नाम म्हणजे काय। आता आपला दुसरा प्रकार आहे तो आहे विशेष नाम। तर आपण विशेष नामची व्याख्या बघूया। ज्या नामाने संपूर्ण जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा बोध होतो त्याला काय म्हणतात विशेष नाम। म्हणजे आताच मी तुम्हाला काही उदाहरण सांगितले। आता फूल, मोगरा, फूल म्हणजे आता फुलामध्ये काय तो मोगरा, मोगरा काय झालं विशेष नाम। पण फूल काय झालं सामान्य। आता देश, देश काय झालं सामान्य। पण भारत देश हे काय झालं भारत म्हणजे काय झालं विशेष। आता मुक्ता, हे मुक्ता काय झालं विशेष, म्हणजे तुमचं स्वतःचं वैयक्तिक नाव त्याला काय म्हणतात विशेष नाव। समजलं सगळ्यांना विशेष नाव म्हणजे काय। आता आपला तिसरा प्रकार आहे तो आहे भाववाचक नाव। आता सर्वप्रथम आपण त्याची व्याख्या बघूया। भाववाचक नाव, प्राणी, वस्तू यांच्यातील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो तो कशा होतो भाववाचक नाम मध्ये। आता आपण उदाहरण बघूया। उभी राहा, तुला समजा शाळेत पहिला क्रमांक आला तर तुला काय होतो आनंद। खूप छान, आता खाली बस, तुला उभी राहा। तुला समजा कोणी ओरडलं तर तुला काय होईल दुःख वाटेल, बरोबर, खाली बस। म्हणजे काय झाल्या त्यांच्या भावना, म्हणजे याला काय म्हणतात व्याकरणामध्ये भाववाचक नाम। माणुसकी, दयाळू हे काय झालं सगळ्या ह्या भावना, गुण हे पण, हुशार हा पण एक गुण आहे। ते काय लिहिले व्याख्याने बघा, भाव, गुण, धर्म यांचा काय होतो समावेश भाववाचक नामामध्ये होतो। म्हणजे हुशार, मठ हे सगळे काय झाले गुण झाले, पण मग हे कसे देतात भाववाचक नाममध्ये। समजलं सगळ्यांना भाववाचक नाम। आता आपला चौथा प्रकार आहे तो आहे पदार्थवाचक नाम। तुला सगळ्यात आवडता पदार्थ कुठला म्हणजे, हा आता खाली बस, हे म्हणजे काय झालं तिचा आवडता पदार्थ म्हणजे कशा देतो पदार्थ मध्ये। तुझा आवडता पदार्थ सांग दूध, तर दूध काय झाला हा एक पदार्थ झाला। खूप छान, खाली बस, म्हणजे हे सगळे कसे देतात पदार्थ म्हणते। जिलेबी, गुलाबजामून काय तुम्हाला जे पदार्थ सगळे आवडतात ते सगळे कसे देतात पदार्थवाचक नामामध्ये। म्हणजे सगळ्या फ्रूट सुटतात, चहा, कॉफी, बिस्किट हे सगळं काय झालं हे सगळे पदार्थ झाले। मग हे सगळ्यांचा समावेश कसा होतो पदार्थवाचक नाममध्ये। समजलं का सगळ्यांना पदार्थवाचक नाम म्हणजे काय। हा आता आपला शेवटचा आणि पाचवा प्रकार आहे तो आहे समूहवाचक नाम। आता समूहवाचक नामची आपण व्याख्या बघूया। एकाच जातीच्या समान सारख्या वस्तू, व्यक्ती, पक्षी अथवा प्राणी यांच्या एकत्र समूहवाचक नाम असे म्हणतात। आता समूहवाचक म्हणजे आपण एक उदाहरण पाहूया। आता या मुली, या मुलींचं काय झालं गट, हे सगळे काय झालं आम्ही एकत्र आणू म्हणजे काय झालं गट। आता समजा मी एकटीच आहे मग माझा एकटीचा गट होईल का नाही,
पण जेव्हा एक व एकापेक्षा जास्त सॉरी दोन किंवा दोनापेक्षा जास्त यांचा जेव्हा एकत्रपणा होईल तेव्हा काय म्हणतात त्याला गड. आता सैनिकांची काय असते तुकडी, सैनिक एकत्र आली काय होतं त्यांची तुकडी. मग हे काय झालं, हे समूहवाचक नाम झालं. पक्ष्यांचा थवा हे काय झालं, समूहवाचक नाम. आता तुम्हाला एखादं उदाहरण सांग. व्हेरी गुड, खूप छान. हे काय झालं, फुलांचा गुच्छ. हे सगळं काय झालं, फुलं. आता हे बघा, आता एक इथे फुल असतं तर हे काय झालं असतं, एकच झालं असतं. पण आता जे पाच फुलं आहेत हे एकत्र आणून काय होतो, गुच्छ. मग याला काय म्हणतात, समूहवाचक नाम. आता मला सांगा, आज आपण काय काय पाहिलं, नाम व नामाचे प्रकार. आता मला तू एखादा नामाचा प्रकार सांग. सामान्य नाम. तू सांग मला, तू सांग, तू सांग. हा कुठला राहिला आता एक, खूप छान. बसा, समजलं का रे सगळ्यांना, लक्षात राहील ना, आवडलं सगळ्यांना मी सांगितलं ना. धन्यवाद.